सारेगामा कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सा सारेगमाचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सा असतो आर जे सानेकाचा. आणि आज मराठी संगीतातला एक माणिक मोतीच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुम्हाला कळलं असेलच, अवघ्या संगीत विश्वानं प्रेम केलेला आपल्या घरातील आवाज अशी जी एक भावना आपल्याला ज्या आवाजानं मिळते तो आवाज म्हणजे माणिक वर्मा यांचा. अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा असंच म्हणावं असं वाटतं या आवाजासाठी. समृद्ध गायकीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला हा स्वर, कोणत्याही पुरस्काराच्या किंवा मानसन्मानाच्या ईर्षेनं केलेलं यांचं गायन कधीच नव्हतं. त्यांच्या गाण्यात मीपणाचा लवलेशही नव्हता आणि म्हणूनच त्यांचं गाणं साऱ्या विश्वाचं गाणं झालं. आज त्यांचीच गाणी आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या आवाजामध्ये चिंब भिजणार आहोत. तेव्हा चला सगळ्यात आधी सुरुवातीला सारेगम कारवा मराठीमधून घेऊन आली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे गाणं. कित्येकदा हे गाणं ऐकलं आहे, पण जितके वेळेला हे गाणं ऐकतो तितके वेळेला या गाण्याच्या स्वरांमध्ये आपण चिंब भिजून जातो. संत नामदेव यांचा हा अभंग आहे आणि माणिक वर्मा यांचे हे स्वर. सारेगम कारवा मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला. तुझ्या मनात
समनात कठिन दिला डोळाला डोळा स्वभाव करे साधा भोळा कसा सुता ढलता ताळा कसा सुता ढलता ताळा परी दैव कुदु कुदु हसन ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणी तरी लपन ग तुझ्या मनात कसा ठरवा सके भरवसा कुणीतरी लपलं ग. माणिक वर्मा यांचा आवाज, पु ल देशपांडेंचं हे संगीत आणि राजा बडे यांचे हे शब्द. पुलंचं संगीत तर आपल्याला भावून जातंच, पण पु ल माणिक वर्मांविषयी काय बोलले होते माहिती आहे की गाण्याच्या क्षेत्रात गानदेवता असतात, पण माणिक महाराष्ट्राची गानदुहिता आहे. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आज माणिकताईंची गाणी आपण ऐकतोय. पु ल देशपांडेंनी एका लेखात लिहिलं होतं की अभिजात संगीतामध्ये गायिका म्हणून आदर आणि ललित संगीतानं मोहून टाकणारी कलावती म्हणून माणिक वर्मा या गायिकेला प्रचंड प्रेम मिळालं. पण माणिकताईंची सांगीतिक कारकीर्द कशी सुरू झाली? त्यांचं गाणं सुरू झालं ते घरातच त्यांच्या आईंकडे, आणि मग घरामधूनच सुरू झालं संगीताचं एक सुरेल पर्व. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं खऱ्या अर्थानं विकसित केलं आणि मग त्यांच्या आयुष्याचंच सुंदर गाणं बनत गेलं. किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपट गीतांनासुद्धा स्वरसाज चढवला. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता आणि त्याचबरोबर इतर घराण्यांची गायकीही त्यांनी आत्मसात केली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली. याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, लाविते मी निरांजना. बाळ कोल्हटकर यांचे शब्द आहेत आणि वाहतो मी दुर्वांची जुळी हा सिनेमा. सारेगम कारवा मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला. लाविते मी निरांजना तुळशीच्या पायापाशी भाग्य घेऊन या आली आज धनत्रयोदशी. आली दिवाळी दिवाळी
पावसाचा अंघोळी घरोघरी जागविते माय मुल झोपलेली घरोघरी दीप ज्योती वरसाचा मोठा सण क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण चार वर्षा मागे होता हात तुझा अंगावरी कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी आज झोंबतो अंगाला पहाटचा थंड वारा कुठे मिळेल काही तुझ्या मायेचा उबारा तुझ्या विना आई घर सुने सुने से वाटते आणि दिवाळीच्या दिवशी तुझी आठवण येते लावते मी निरांजन सासरीच्या ह्या संसारी माहेराची आठवण आठवती बाबा भाऊ आणि तारीचं अंगण अंगणात पारी जात कोण देई त्याला पाणी दारी खाली ते रांगोळी माझ्या वाचून का कोणी लावते मी निरांजन आई तुझ्या पाया पाशी घोटाळते माझे मन जिथे उभे अंगणात तुळशीचे वृंदावन दारा पुढे लिंबावर साध खान तो कावळा कोण येणार पाहुणा आतुर जीव भोळा लावते मी निरांजन सारे गम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी निरा
झोगे सांज वेळही आपण दोघे अवघे संशय घेला झोगे चंद्र निघे बघ झाडा मागे चंद्र निघे बघ झाडा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी आहे सानिका तुमच्यासोबत आणि आज संगीतातला माणिक मोतीच तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी. माणिकताईंची गाणी आज आपण ऐकतो आहे आणि आत्ताच घन निळा लडीवाळा हे गाणं आपण ऐकलं. अळचा प्रास असलेलं तसंच इतक्या नागमोडी वळणाचं हे गाणं आपल्याला दिलं आहे गदिमांनी. गदिमांनी हे रचलं आहे तर सुधीर फडकेंनी ते स्वरबद्ध केलं आहे आणि गायलं आहे अर्थात माणिकताईंनी. खरोखर संगीतातला माणिक मोतीच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी सानिका आज बोलते आहे माणिकताईंबद्दल. माणिकताईंनी खूप वेगवेगळे जॉनर्स गायले. भावगीतं, नाट्यगीतं, चित्रपटगीतं आणि त्यांनी गायलेली सगळीच गाणी लोकप्रिय झाली. घरातल्या बायका त्यांची गाणी गुणगुणायला लागल्या आणि गायला लागल्या. खरं तर त्यांचं गाणं ऐकताना आपल्याला सुरुवातीला वाटतं की हां आपल्यालाही जमू शकेल, गाऊ शकू आपण, पण मग नंतर समजतं की किती कठीण चाल त्या किती सहजपणे गाऊन जातात. शास्त्रीय गायनातला हा सच्चा आणि सात्विक सूर त्या काळात शब्दप्रधान गायकीच्या प्रवाहालासुद्धा लाभला. त्यांच्या आवाजाचा पोत रसिकांच्या मनाला भिडला. त्यांची गायकी तर विलक्षण ताकदीची होतीच, पण त्यांनी गायलेल्या आलाप, ताना, मुरक्या हे सारंच काही मनाला मोहून टाकणाऱ्या होत्या. आणि म्हणूनच आजही माणिक वर्मा हे नाव उच्चारताच एक उच्च प्रतीची भावना आपल्या मनात निर्माण होते. चला तर आता मी तुम्हाला ऐकवणार आहे मानाप मान या संगीत नाटकातलं एक अजरामर गाणं, खरा तो प्रेमा. ऐकायचं आहे, ऐकूया सारेगम कारवा मराठीमधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला. नदी जनही तारा सर भासर का पता नदी
सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. क्षणभर उघड नयन देवा, क्या बात है. दशरथ पुजारी यांचं हे संगीत होतं, तर आवाज अर्थात माणिकताईंचा. वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये संगीतातल्या याच माणिक मोतीबद्दल आज मी बोलती आहे. माणिकताईंचं प्रत्येक गाणं हे आपल्यालाच इतकं भिडतं की साक्षात देवसुद्धा हा आवाज ऐकून कानही बरं डोळे उघडणार. पण आता मी बोलणार आहे माणिकताईंच्या सांगीतिक कारकिर्दीबद्दल. लहानपणापासूनच संगीताची त्यांना प्रचंड आवड होती, पण खऱ्या अर्थाने गळ्यात गाणं भरलं आणि जागवलं ते त्यांच्या आईनं, म्हणजेच हिराबाई दादरकर यांनी. एक गायिका बनण्याचं आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मुलीच्या रूपात पूर्ण करून तिला एक उत्कृष्ट आणि पदवीधर गायिका बनवण्यासाठी त्यांनी लागेल ती मेहनत तडजोड करून तिला प्रोत्साहन देऊन लहानग्या माणिकला पूर्णतः घडवलं. पुण्यातल्या भारत गायन समाजच्या भोपे गुरुजींकडून संगीताचा कित्ता गिरवत पुढे सुरेशबाबू माने, उस्ताद इनायत खा, भोलानाथ भट्ट, पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज गुरूंकडून शास्त्रीय संगीताचा पाया त्यांचा भक्कम होत गेला.
हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श. म्हणूनच किराणा घराण्यातील सुरेल आणि संथ गायकीबरोबरच इतर गायिकांच्या गाण्यातील सर्व उत्तमोत्तम टिपत टिपत त्यांनी स्वतःची अशी वेगळी गायनशैली निर्माण केली. आणि वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी सादर केलेल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमापासून ते शेवटपर्यंत आपल्या सुमधूर आणि भारदस्त गाण्यांनी माणिकताईंनी सगळ्यांचीच मनं जिंकली. याच नोटवरती घेऊन येते सारेगम कारवा मराठीमधून माणिकताईंचं पुढचं गाणं, इथेच आणि या बांधावर. माणिक वर्मा यांचे स्वर आहेत, विठ्ठल शिंदे यांचं संगीत आहे, तर कवी सुधांशु यांचे शब्द. इथेच आणि या बांधावर, इथेच आणि या बांधावर, अशीच श्यामल वेळ हा, अशीच श्यामल वेळ सख्यारे किती रंग लाखे, सख्यारे किती रंग लाखे. शांत धरित्री शांत सरोवर, शांत धरित्री शांत सरोवर, पवन झुळ झुळे शीतल सुंदर, अबोल अस्फुट दोन जीवांचा, अबोल अस्फुट दोन जीवांचा, अवचित जमला मेळ हा, अवचित जमला मेळ, सख्या रे किती रंग लाखे, सख्या रे किती रंग लाखे. रात राणीचा गंध दरवळे, रात राणीचा गंध दरवळे, धुंद काही से आतून उसळे, चंद्रहासला नवली खाले, नक्षत्रांची वेल हा, नक्षत्रांची वेल, सख्या रे किती रंग लाखे, सख्या रे किती रंग लाखे. पहाटच्या त्या दवात भिजुनी, पहाटच्या त्या दवात भिजुनी, विरले हळू हळू सुंदर रजनी, स्वप्न सुमावर अजुनी तरंगे, स्वप्न सुमावर अजुनी तरंगे, ती सोन्याची वेळ हा, ती सोन्याची वेळ, सख्या रे किती रंग लाखे, सख्या रे किती रंग लाखे. इथेच आणि या बांधावर, अशीच श्यामल वेळ हा, अशीच श्यामल वेळ, सख्या रे किती रंग लाखे, सख्या रे किती रंग लाखे. ही अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सारेगम मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्सचा टॅब ऑन करायला विसरू नका. आणि हा शो जर आवडला असेल ना, तर आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट जरूर करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत ही लिंक नक्की शेअर करा. कौशल्य साराम बाई, कौशल्य साराम, भाप जाया भक्ता साथी देव करे काम, कौशल्य साराम बाई, कौशल्य साराम. एक एक तारे हाथे भक्त गाय के साथ, एक एक धागा जोड़ी, धागा जोड़ी,
पचास रुपये पचास राजा घनश्याम कौशल्यता राम भाई कौशल्यता राम कबीरा तेरे तो तेरे कौशल्यता राम भाई कौशल्यता राम सर्वथाला पूर्ण होई कामा खाई खाई सेलावरती जिसे राम नाम राम नाम राम नाम जिसे राम नाम गुप्त होई राम कौशल्यता राम भाई कौशल्यता राम हरु हरु सुख ढूंढे बाजी तो कबीर बाजी तो कबीर विनोनिया से ला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर सारेगमचा आणि वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सा असतो आर जे सानिकाचा. कबीराचे विणतो शेले हे अजरावर गाणं आपण आत्ताच ऐकलंय. पु ल देशपांडेंचं संगीत होतं, गदी माडगुळकर यांचे शब्द आणि माणिक वर्मा यांचा आवाज. हे गाणं आहे यमन रागातलं. सुलोचनाबाईंच्या सुरेख अभिनयातून हे गाणं चित्रित झालंय. 1950 हा सिनेमा होता ज्या सिनेमाचं नाव होतं देव पावला. हे गाणं मला खूप नॉस्टॅल्जिक करतं. मंगल प्रभात हा सकाळी रेडिओवरती कार्यक्रम लागायचा ज्यात अनेक भक्तिगीतं ऐकायला मिळायची. हा कार्यक्रम जरी रोज वेगळा लागत असला तरी हे गाणं मात्र त्यात कायम कानावर यायचं. आता या गाण्याविषयी बोलायचं झालं तर कबीर हा संत पण रामभक्तीत अकंठ बुडून गेलेला. तो जातीने विणकर होता. तो शेले विणून विकायचा आणि त्यावर आपली गुजराण करायचा. यातला एक एक धागा विणताना कबीराचं ध्यान मात्र असायचं रामरायाचं. याच्या रूपात तो असा काही बुडून जाई की त्याचे आपसुक डोळे मिटले जात आणि साक्षात जानकीचा नाथ श्रीराम त्याला मदत करायचा आणि एक एक धागा गुंतवीत शेला गुंफून जात जायचा. माणिकताईंनीसुद्धा त्यांचं प्रत्येक गाणं अशाच पद्धतीनं सुरात इतक्या सुंदरपणे गुंफलंय की कायमच ते आपल्या हृदयाचा ठाव घेतं. हो ना, याच नोटवरती घेऊन येते माणिकताईंचं पुढचं गाणं. याला गाणं नाही म्हणता येणार, खूप सुंदर अशी प्रार्थना. शुभं करोति कल्याणम. आजही मराठी घराघरात सगळ्या लहान मुलांना संध्याकाळी देवासमोर दिवा लावून हे गाणं किंवा ही प्रार्थना प्रत्येक आई म्हणायला सांगते, नाही का? शुभं करोति कल्याणम आरोग्यं धन संपदा शुभं करोति कल्याणम आरोग्यं धन संपदा संध्या समये संधे समः संध्या समये संधे समः मंत्र जपावा सदा शुभं करोति कल्याणम आरोग्यं धन संपदा पुनवरुपेरी दीपावलीवरी जरी उजळे अंबरी देवा पुढती नित्य दिसावी एक ज्योत कापरी त्या ज्योतीने भवती फुलावी त्या ज्योतीने भवती फुलावी शांतीची प्रतिपदा शुभं करोति
प्रसन्न होने लक्ष्मी गेहि सो न पाऊने समीर ये मंदगति ने समीर ये मंदगति ने लुटित निषगंधा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धन संपदा गरकुल अपुले मंगल मंदिर गाभा रामनिता हर्ष फुलाने सदा भरावा सुरम्य प्रीतिता गृह मंदिर गंध सुखाता गृह मंदिर गंध सुखाता पसरावा सर्वदा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धन संपदा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धन संपदा। आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा सारेगम मराठी यूट्यूब चॅनल आणि नोटिफिकेशनचा टॅब लगेच ऑन करा, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार। फुलांचा सुगंध दरवळतो
संगीतातला माणिक मोती म्हणजेच माणिकताई. आज आपण वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये माणिक वर्मा यांची गाणी ऐकतोय. वाजवी पावा गोविंद हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. माणिक वर्मा यांचा स्वर, सुधीर फडके यांचं संगीत, तर गदी माडगोळकर यांचे हे शब्द. क्या बात है. माणिक वर्मा यांचं नाव घेतलं की त्यांची पर्सनॅलिटी आपल्या डोळ्यासमोर आजही उभी राहते. म्हणजे घरंदाज व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावरती आकर्षक असं स्मितहास्य. त्यांचं गाणं मग ते शास्त्रीय असो किंवा भावगीत असो, आपल्या साऱ्यांसाठीच श्रद्धास्थान आजही आहे. गाण्या इतकंच त्यांचं बोलणंसुद्धा ऐकत राहावं असं वाटे, कारण त्यांचं बोलणंसुद्धा सोज्वळतेनं भारलेलं असे. त्यांचं कुठलंही गाणं कुठेही ऐकलं की आपोआपच आपण त्या गाण्याशी एकरूप होऊन जातो. कधी मान डोलावून त्यातला आनंद आपण घ्यायला लागतो आपला आपल्यालाच समजत नाही. पण त्यांचं एक गाणं म्हणजे माणिकताई म्हणलं की हे गाणं यायलाच पाहिजे असं जे गाणं आहे ते म्हणजे विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी. म्हणूनच आजही गुढीपाडवा आला तरी या गीताची गुढी आपल्या मनात आपसुकच उभारली जाते. तेव्हा चला हेच गाणं घेऊन आली आहे सारे गम कारवा मराठीमधून. बाळ माटे यांचं संगीत आहे, योगेश्वर अभ्यंकर यांचे शब्द आहेत आणि अर्थात स्वर माणिकताईंचा. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभु आले मंदिरी, ओ प्रभु आले मंदिरी. गुलाल उठळून नगर रंगले, भक्तगणाचे थवे नाचले. राम भक्तीचा गंध दरवळे, राम भक्तीचा गंध दरवळे. गुढ्या तोरणे घरोघरी ग घरोघरी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. सदाशिंकला प्राजक्ताचा, सदाशिंकला प्राजक्ताचा. सनई गाते मंजुळ गाणी आरती, ओवाळती नारी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. चरणी पावन त्रिभुवन झुकते चरणी. भक्त रंगले गुणी गायनी, भक्तियुगाचे ललकारे गडलकारे. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची, श्रीरामाची. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभु आले मंदिरी, प्रभु आले मंदिरी. हा शो ऑफलाईन करा आणि केव्हाही कुठेही कधीही या सदाबहार गीतांचा आस्वाद घ्या. माझा मोर, कदा नाच हा माझा.
वा, स्वयंवर नाटकातलं नाट्यपद नाथ हा माझा मोही खला हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. खरोखर ही गाणी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. आणि ह्या गाण्यामध्ये किंवा माणिकताईंच्या अनेक गाण्यांमध्ये आपल्याला बालगंधर्वांच्या गायकीचा प्रभाव अत्यंत दिसतो. म्हणजे समयवर येण्याची पद्धत, ताना बोलताना, तालातील मात्रेंवर शब्द थांबवणं किंवा संपूर्ण गायनात रागाच्या छटा सांभाळणं आणि हे सगळं बॅलन्सिंग हे माणिकताईंना अगदी तंतोतंत जमणारं होतं. आणि म्हणूनच अशी अनेक बालगंधर्वबाज नाट्यगीतं रसिकांच्या हृदयात त्यांच्यामुळे कोरली गेली आहेत. माणिकताईंना त्यांच्या या कारकिर्दीसाठी भारत सरकारतर्फे पद्मश्री, संगीत नाट्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव, गदिमा पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार असे अनेक सन्मान आणि पुरस्कार देण्यात आले. पण या महान गायिकेला रसिकांकडून मिळालेलं उदंड प्रेम, दाद आणि आशीर्वादही तितकेच महत्त्वाचे होते. केवळ एक उच्च कोटीची गायिका म्हणून नव्हे तर एक अत्यंत सुस्वभावी, शालीन, विनम्र, घरंदाज आणि मोहक व्यक्तिमत्व लाभलेली एक सुशिक्षित कलाकार म्हणून आजही माणिकताई आपल्या आठवणीत आहेत. आपल्या अवीट स्वरांनी संगीतप्रेमींचं जीवन समृद्ध करणाऱ्या माणिकताईंना आमचे शतशहा प्रणाम. याच नोटवरती वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये पुढचं गाणं घेऊन येते आहे, एक तारी गाते. माणिक वर्मा यांचा स्वर, श्रीनिवास खळे यांचं संगीत तर योगेश्वर अभ्यंकर यांचे हे शब्द. एक तारी गाते गाते गीत विठ्ठलाचे, एक तारी गाते गाते गीत विठ्ठलाचे. गीत विठ्ठलाचे एक तारी गाते, मराठीचा बोल बोल जगे अमृताचा, मराठीचा बोल बोल जगे अमृताचा. ज्ञान जर हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ही चांगली गोष्ट आजच्या दिवसात जरूर शेअर करा. स्वकुल तारक सुता सुवरा.
जनकन माता ऐसी कांता नर करता स्वकुल तारक सुता सुवरा स्वकुल तारक सुता सुवरा तुम्हाला आत्ता टाटा बाय बाय म्हणायची, पण दर गुरुवारी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे सानिका येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीबरोबर फॅमिलीबरोबर लाईक आणि शेअर जरूर करा, कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण सारेगमा मराठी कारवामध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळे खालती कमेंट्स करून सुद्धा आम्हाला हा शो आवडला असेल तर जरूर सांगा. गोपवधू मी तुळस मंजिरी
एकच आशा, एकच आशाचे अंतरी पावन भावे तुझा मंदिरी. अबोल झाले हे मृगलोचन करात माझा वाजे कंकण. दीपते तुम्ही तर ज्योती प्रीत रथावर तूच सारथी. दीपते तुम्ही तर ज्योती प्रीत रथावर तूच सारथी. पैल तीरावर नेई श्रीपती परी मेखला करीती किन किन करात माझा वाजे कंकण. हात धरी रे हरी पहापण, हात धरी रे हरी पहापण करात माझा वाजे कंकण, करात माझा वाजे कंकण. तुझ्या मनात कोणीतरी